गेल्या महिनाभर सुरू असलेल्या त्र्यंबोली देवीच्या यात्रेची आज सांगता झाली शेवटच्या दिवशी दर्शनासाठी टेंबलाबाई मंदिरामध्ये हजारो भक्तांनी मोठी गर्दी केली होती वाजत गाजत आलेलं नदीचं नवीन पाणी देवीच्या चरणी अर्पण करण्यात आलं यावेळी देवीची आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती काही दिवसांपूर्वी एस न्यूजच्या माध्यमातून नैवेद्य म्हणून कोरडा शिधा देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या आवाहनाला भाविकांचा प्रतिसाद मिळत असल्याचं मंदिराचे पुजारी प्रदीप गुरव यांनी सांगितलं आषाढ महिना सुरू झाला की महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी पंचगंगा नदीला आलेलं नवीन पाणी त्र्यंबोली देवीला पी ढबागच्या गजरात अर्पण करण्याची शेकडो वर्षांची प्रथा आहे याचबरोबर घराघरात त्र्यंबोली देवीच्या यात्रेच्या निमित्तानं मांसाहारी जेवणाचा बेत रंगतो देवीला गोडा आणि खारा नैवेद्य अर्पण करण्यात येतो फक्त कोल्हापूरच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातून आणि कर्नाटकातूनही मोठ्या संख्येनं भाविक देवीच्या दर्शनाला येतात आजच्या आषाढातील शेवटच्या शुक्रवारी शहरातील पोलीस ठाणे एकशे एक इन्फंट्री बटालियन यांच्यासह अनेक मंडळींनी देवीला नैवेद्य अर्पण केला अनेक मंडळींनी डीजेच्या तालावर थिरकत वाजत गाजत आणलेलं पाणी देवीला अर्पण आज पहाटेपासूनच देवीला पाणी आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी गर्दी झाली होती आजच्या शेवटच्या शुक्रवारी देवीची आकर्षक अशी महापूजा बांधण्यात आली होती आज सकाळी पुरुष सुखाने स्त्री सुकताना देवीला महाभिषेक करून त्याची पूजा केलेली आहे देवीची पूजा आज अशा अर्थाची बांधलेली आहे की एका हातानं ती अभय देत आहे म्हणजे अभयाचा आशीर्वाद देत आहे तिच्याकडं असलेल्या योगदंडाच्या सहाय्यानं आपल्या सगळ्यांचं रक्षण करण्याचं आश्वासन ती देत आहे त्याकरता तिनं एका हातामध्ये योगदंड धारण केलेला आहे आणि करवीर निवासिनी या अंबाबाईला जी सुवर्णकमळं आवडत होती ते तिला अर्पण करण्याकरता एका हातात तिनं एक सुवर्णकमळ धारण केलेलं आहे आणि पानपात्राद्वारे ती आपल्या सगळ्यांचं भरण पोषण करत आहे अशी देवीची आज शेवटच्या शुक्रवारी महापूजा बांधण्यात आलेली आहे या यात्रेनिमित्तानं मंदिर परिसरात खेळणी मिठाई आणि खाद्यपदार्थांची दुकानं सजली होती आज गर्दीमुळं सर्वत्र उत्साह हो जाणवत होता देवीच्या दर्शनानंतर अनेकांनी पाळण्यात बसून खरेदी करून यात्रेचा आनंद लुटला यामध्ये लहानग्यांचा उत्साह हो पाहण्याजोगा होता सारा परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता दरम्यान या यात्रेनिमित्त येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील नैवेद्यातील अन्नाची नासाडी थांबावी यासाठी एसन्यूजच्या माध्यमातून मंदिरातील पुजारी प्रदीप गुरव यांनी कोरडा शिधा देण्याचं आवाहन केलं होतं याला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली आणि आपण मागच्या वेळेला जे आवाहन केलं होतं तसं एक साधारणपणे बऱ्यापैकी लोकांनी कोरडा शिधा म्हणजे शिधा जे धान्य रूपातला हा वाहण्यास पण सुरुवात केलेली आहे आज नेहमीप्रमाणे बाकी खारे गोडे नैवेद्यसुद्धा अर्पण केलेले आहेत पण अक्षत कोरडा कोरडाशिधा हे अर्पण करण्याचं प्रमाण थोडंसं वाढल्याचं जाणवत आहे